अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मी लोकप्रतिनिधी आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी, आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता, तुमचा तो अधिकार आहे। पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हे घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असल्या ठिकाणी घडलेलं आहे, तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातलं असेल पुण्याचं तर पुणे आयुक्ताला सांगतो, पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो, कारण तेच प्रमुख आहे। आम्ही काही खाली शिपायाला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही। मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच, आणि ग्रामीणचं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला। त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं, ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे, अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता, मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कोणी तोंडातनं पण येत नाही। उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, हे माझे शब्द असतात नाही, आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहिती आहे। त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका, श्रीमंतांच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे, कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही, याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने